डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांची पात्रता आणि बांबूच्या कुलगुरुपदी नियुक्ती खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश बाळाजी खोब्रागडे यांनी प्रतिवादित राज्यपाल विद्यापीठ आणि डॉक्टर येवले यांना नोटीस बजावण्याचे आदेश सोमवारी दिले. कुलगुरु येवले यांच्या सोबत नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील औषध निर्माण शास्त्र विभागातील सहकारी डॉक्टर नरेश जनार्दन गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली आहे. डॉक्टर येवले जुलै 2019 कुलगुरुपदी रुजू झाले. त्यांचा कार्यकाल संपण्यास अवघे 2 महिने राहिले आहे. त्यामुळे याचिकेत अंतिम आदेश देणे याचिकेने होणार नाही असा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालयाने अशा मुद्द्यांवर दिलेल्या निर्देशानुसार वरील तिन्ही प्रतिवादी नोटीस बजावण्याचा आदेश देत असल्याचा आदेशात म्हटले आहे. डॉक्टर गायकवाड यांनी येवले यांची 2018 नागपूर विद्यापीठाचे कुलगुरुपदी झालेली नियुक्तीला नागपूर खंडपीठात आव्हान दिले. डॉक्टर येवले बांबूच्या कुलपदी कार्य करत असल्यामुळे 16 फेब्रुवारी 2023 रोजी नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यानुसार डॉक्टर गायकवाड यांनी याचिका दाखल करून यात म्हटल्यानुसार डॉक्टर येवले पात्र नसतात. 1996 सहयोगी प्राध्यापक बनले. या विषयाचा मुद्दा सहसंचालक नागपूर यांनी जारी केल्यानंतर 14 सप्टेंबर 2016 आदेशात विचार घेतला. त्यांनी आदेशात म्हटल्यानुसार योग्य तो अनुभव आणि पात्रता नसल्याने येवले यांचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.